नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप चौके एसके महाविद्यालय पेठ महाराष्ट्र. सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. निवडक साहित्य कलाकृतींच्या अभ्यासामध्ये आज आपण शोभायात्रा या सफावत खान यांच्या नाटकाविषयी काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयातील घटक क्रमांक 10 यामध्ये शोभायात्रा या नाटकाचा समावेश आहे. शोभायात्रा हे जे काही शीर्षक आहे, हे शीर्षक या नाटकाला विजय तेंडुलकर यांनी सुचवलेलं आहे. शोभायात्रा या नाटकाचा पहिला प्रयोग 1999 साली झालेला आहे. शोभायात्रा नाटकातील ज्या काही भूमिका केलेल्या आहेत, विशेषतः शोभायात्रा या नाटकामध्ये स्वातंत्र्याची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व त्यांच्याविषयी आदर, स्वाभिमान, आत्मसन्मान इत्यादी भाव जनमानसात पुन्हा एकदा आठवणीवजा जागृत करण्यासाठीचा काही निवडक पात्रांच्या सहाय्याने केलेला हा प्रयोग आहे. यामधील मुख्य जे पात्र आहेत ते म्हणजे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाषबाबू, बाबू गेनू, झाशीची राणी, गांधीजींचे ही पात्र आणि त्यासोबत बार्बी हेही पात्र आपल्याला या ठिकाणी सांगताय. गांधीजींचे सोंग घेणारे बापट प्रसिद्ध उद्योजक आहेत, पण त्यांनी त्यांच्या व्यवसायातील मित्राला फसवून अटक केली आहे हेही भाईच्या गुंडांच्या मदतीने. म्हणजे प्रत्यक्षात गांधीजी आणि पात्र जे करणारे आहेत ते प्रसिद्ध उद्योजक बापट यांच्यामधील जो काही तफावत आहे या ठिकाणी दाखवण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. जाधव हे सुभाषचंद्र बोस यांचे सोंग घेणारे पात्र आहे. व्यवसायाने वकील आहेत, मात्र ते बाहीच्या गुंडांना शिक्षा न देता सही सलामत सोडवतात. एका शिक्षिका असणाऱ्या बाईला ते आपल्या मित्रासाठी घटस्फोट घेण्यासाठी त्रास देताना आपल्याला दिसून येतात. प्रसंगी पोटातील मूल खाली करा पण घटस्फोट द्या असे सांगून तो वकील या ठिकाणी आग्रही राहताना आपल्याला दिसतो. मुळात जे वकील आहेत ते सुभाषचंद्र बोस यांच्यातली जी काही तफावत आहे, यांची भूमिका करण्यामधली जी तफावत आहे या ठिकाणी लेखक दाखवतात. लोकमान्य टिळकांची भूमिका करणारे प्राध्यापकच पेपरफुटी प्रकरणात या ठिकाणी सापडतायत व भाईने आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली या गोष्टीसाठी ते गुंड प्रवृत्तीचा सहकार्य करतात. अशा प्रकारची या नाटकातील पात्रे विविध स्वभावविशेषाचे आहेत. झाशीच्या राणीचे सोंग घेणाऱ्या शिक्षिका स्त्रीला घटस्फोटी परित्यक्त्या म्हणून राहायचे नाही, ती अगदी हद्दबल या ठिकाणी आपल्याला दिसून येते. बार्बी हे पात्र परकीय फोटोग्राफरचे या ठिकाणी आहे. हे पात्र स्वैर पिढीचे चंगळवादाचे प्रतीक म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येते. सबनीसांची भूमिका करणारा म्हणजेच्या जे काही नेहरूंचे पंडित नेहरू यांची भूमिका करणारा जो सबनीस आहे, हे सबनीस हा श्रीलंपट या ठिकाणी दाखवलेला आहे. भाग लोलुपतेचे चित्रण सबनीस हे यांच्या प्रवृत्तीतून दिसून येते. बाबू गेनूंचे काम करणारा मुलगा कृष्णा पावलस या गुंडांच्या हाताखाली काम करताना दिसतो. लोकमान्य टिळकांची भूमिका करण एका मराठी विषयाच्या प्राध्यापकाने या ठिकाणी केली आहे. मुळात शोभायात्रा नाटकातील जो काही जाधव आहे, जाधव व्यवसायाने वकील आहेत. शोभायात्रा नाटकातील गांधीजींची भूमिका करणाऱ्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी बापट आहे. झाशींच्या राणीचे पात्र करणाऱ्या शिक्षिका हा इतिहास विषय शिकवतात. शोभायात्रा हे सफावत खान यांचे नाटक स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय जनसामान्यांच्या वास्तव जीवनाचे दर्शन घडवते.
बुरखा पांघरून जगणारी माणसे कशी चुकीच्या मार्गाने आपले आयुष्य जगतायत याचे वास्तव दर्शन या नाटकातून होताना आपल्याला निदर्शनास येते. स्वार्थापोटी माणसे भ्रष्ट भोगलोलूप आणि संवेदनशून्य कशी बनलेली आहेत याचे प्रत्यंतर शोभायात्रा या नाटकातून आपल्याला प्रत्यक्ष येते. शोभायात्रा नाटकामध्ये स्वातंत्र्याची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो काही आठवणी वजा प्रसंग आहेत हे जागृत करण्याचा या ठिकाणी लेखकाचा प्रयत्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जी काही पात्रे आहेत आणि पात्राच्या माध्यमातून जी महत्त्वाची पात्रे आहेत ती पात्रे कोणी केली आहेत, मुळात महात्मा गांधीजींचं जगणं आणि या नाटकाच्या माध्यमातून जे पात्र केली आहेत या पात्रांचं जगणं याच्यामध्ये असलेली जी काही तफावत आहे ती तफावत या ठिकाणी सफाहत खाने यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच जी काही माणूस बुरखा पांघरून जीवन जगतो आहे हे जीवन जगत असताना माणूस आपल्या देशासाठी स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यासाठी आत्मा बलिदान दिलं, त्या बलिदानाची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या बलिदानाला सुद्धा या ठिकाणी विसरताना दिसून येतात अशा पद्धतीचं वर्णन शफाहत खाने यांच्या या शोभायात्रा या नाटकातून त्यांनी केलेलं आहे. याबाबतीत अजूनही आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतीत आपल्याला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच प्रश्न ते कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचावेत, मी ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत मी आपला या ठिकाणी निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.